नमस्कार सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक सामाजिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक, कौटुंबिक अशा अडचणी येतात. अशावेळी काय निर्णय घ्यावा, कसा अडचणींवर मार्ग काढावा, झालेला गुंता कसा सोडवावा हेच समजत नाही. अशावेळी योग्य मार्गदर्शन करणाऱ्या गुरुची गरज असते. असा गुरु जर आपल्या पाठीशी असेल तर मग जीवनातील कोणत्याही समस्येवर मार्ग निघतो. गुरु म्हणजे तिमिरातून तेजाकडे जाणारा मार्ग. सर्वसाधारण मनुष्याच्या आयुष्यात सर्वप्रथम गुरु म्हणजे त्याचे माता पिता, तर नंतरच्या प्रवासात शिक्षणाच्या कालखंडात लाभतात ते शिक्षागुरु, आणि मनुष्याच्या अंतिम टप्प्यात आवश्यक असतात ते दीक्षागुरु, ज्यांची भेट होणे हे मनुष्याच्या पूर्व प्रारब्धानुसार घडते. आता गुरूंचे जीवनात किती महत्त्व आहे हे आपण स्वयं भगवान श्रीदत्त महाराज यांचे जीवनचरित्र वाचून समजू शकता. कारण त्यांनी फक्त मनुष्यरूपातच गुरु मानले नाही तर कीटक, पशुपक्षी या रूपात सुद्धा गुरु केले आहे. असे एकूण 24 गुरु केले होते. महाभारतातसुद्धा अर्जुनाने भगवान श्रीकृष्ण यांना गुरु मानले होते आणि त्यामुळेच कौरव पांडवांच्या युद्धात पांडव विजयी झाले. तसेच वाल्याकोळ्याला महर्षी नारदांनी रामनाम जपायला सांगितले आणि नामाचा जप करता करता वाल्याकोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला आणि ज्यांनी रामायण लिहिले. आध्यात्मिक गुरु हे शिष्याचा मनुष्यजन्म सार्थकी लावतात. जीवनात योग्य गुरु आपणास लाभले तर योग्य संस्कार होऊन आपण आदर्श जीवन जगू शकतो. जी व्यक्ती आपल्याला नवीन वाट दर्शविते, जीवनाला गंध देणारे नवे ज्ञान देते, आपली नकळत चूक सुधारते, ती व्यक्ती जीवनात आपल्या गुरुच्या स्थानी असते. गुरु चाणक्यासारखा गुरु मिळाला तर सामान्य माणूसही चक्रवर्ती सम्राट होऊ शकतो. गुरूंच्या आशीर्वादाने जीवनाची दशा आणि दिशा बदलते आणि जीवन संपन्न समृद्ध होते. गुरु म्हणजेच मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरुकडून मिळविलेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते. गुरु पौर्णिमा म्हणजे गुरुचे स्मरण करण्याचा दिवस. जीवनाला आधार आणि आकार देणारा गुरु ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहे. अशा या गुरुच्या चरणी लीन होऊया आणि आदराने वंदन करूया.